आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. दुष्काळ निवारणाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर जयंत पाटलांनी थेट मुंबईहून आठपाडी गाठत दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली आहे. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी सरकारने तातडीनं पावले उचलावीत या आशयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांसह निवेदन दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तात्काळ राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यास सुरुवात केली. आज पाटील यांनी थेट मुंबईहून सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यास सुरुवात केली. आटपाडी तालुक्यातील पिकाची परिस्थिती, पाण्याची अवस्था आणि चारा छावण्यामध्ये जनावरांना मिळणारा चारा या सर्व गोष्टींची विचारपूस जयंत पाटील या दौऱ्यात करताना दिसत आहेत. दोनच दिवसांपूर्वी महसूल मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवटे म्हंकाळ या दुष्काळी भागाची पाहणी केली होती. आतापर्यंत जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात 2 छावण्या सुरू झाल्यात. याशिवाय जत तालुक्यातून चारा छावणीची मोठी मागणी आहे. आणि तडवळे या दोनच गावात संपूर्ण तालुक्यासाठी सरकारने चारा छावण्यांना मंजुरी दिलेली आहे. ज्या आवळाई चारा छावणीत मी आज उभा आहे, इथल्या तरुण मुलांनी एकत्रित येऊन सरकारच्या परवानगीच्या आधी 1 महिना ही चारा छावणी चालू केलेली आहे. आज 500 जास्त जनावरं आहेत आणि या जनावरांना चारा कमी पडतोय, खाद्य कमी पडतंय. सगळ्या जनावरांची शरीरयष्टी जर बघितली प्रकृती तर ती अतिशय क्रूश झालेली आहे, कारण वर्षभर त्यांना बिचाऱ्यांना चाराच व्यवस्थित मिळालेला नाही. आज इथली मुलं एकत्रित येऊन चारा छावणी चालवत आहेत, परंतु त्यांनी सरकारच्या परवानगीच्या आधी जी चारा छावणी सुरू केली त्याच्याबद्दल सरकार काही त्यांना मोबदला द्यायला तयार नाही. आज या चारा छावणीमध्ये 90 मोठ्या जनावराला मिळतात, 1 किलो, 1/2 किलो खाद्य मिळतं, 15 किलो ओला चारा मिळतो. आमच्या राष्ट्रवादीचं ज्यावेळी सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळी 18 किलोपर्यंत ओला चारा देण्याची व्यवस्था होती, 1 किलो जनावरांना खाद्य द्यायची व्यवस्था होती. कालच आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून या सगळ्या सुधारणा कराव्यात अशी विनंती राष्ट्रवादीच्या सर्व शिष्टमंडळाने, मी स्वतः आणि माझे काही ज्येष्ठ सहकारी आम्ही सगळ्यांनी जाऊन केलेली आहे. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली, मिरज रोड, मिरज.